मध्ये काँग्रेस येईल असं काही लोकांचा होरा होता, पण तिथे सुद्धा ही जी आघाडी पाहिली तर काँग्रेस 65 आणि भाजप 162 म्हणजे डबल टेबलने पुढे चालले. म्हणजे काँग्रेसच्या हे जे दोन राज्य जे आहेत ती काँग्रेसच्या हातून गेले आणि तेलंगणा हे एकमेव राज्य जे आहे हे सध्या तरी काँग्रेसला मिळताना दिसत आहे. मिझोरामकडे अर्थात जास्ती कोणी काही पाहायला तयार नाहीत, कारण ही चार राज्य जी आहेत एकूण लोकसंख्या आणि म्हणजे बऱ्यापैकी मध्यम मोठी अशी ही राज्य आहे. आता हे जर पाहिलं तर चारपैकी जे आहेत तीन राज्य जी आहेत मोठी,